जाहीर झाल्यानंतर ना परत राष्ट्रवादीची पण होती ए बी फॉर्म दिलाय काय नक्की चित्र काय त्याला जादू म्हणता येणार नाही. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा आणि त्यांचा बालेकिल्ला आहे आणि कालची घडामोड ही अनपेक्षित होती सगळ्यांना आमच्यासाठी आणि सगळ्या पक्षासाठी पण. मग आदरणीय पवार साहेबांनी बोलवल्यानंतर आज तिथं आम्ही सगळ्या पक्ष कार्यालयात आमची सगळ्यांची भेट झाल्यानंतर साहेबांनी असं आदेशित केलं की उमेदवारी अर्ज दाखल करा. हे म्हणजे अनपेक्षित गोष्ट घडलेली आहे. तर या वरच्या पातळीवरती जो काही निर्णय होईल तो होईल आणि त्यांनी सगळ्यांच्या समोर आमच्या पक्ष आणि सगळेच पदाधिकारी यांच्या समवेत आमची मीटिंग झाल्यानंतर मला आदेशित केलं आणि त्याच्यानंतर मी हा अर्ज अधिकृत राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केलेला आहे. पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडले असं म्हणायला लागलं. फूट वगैरे काय म्हणता येणार नाही. अजून निर्णय होणं बाकी आहे आणि ते त्यांच्या लेवलला होईल. तुम्ही आता एबी फॉर्म जोडले तुमच्या एबी फॉर्म साहेबांनी स्वतः सांगितल्यामुळे आणि हे मला वाटतं पक्षाचे जे माणसं आहेत ते एबी फॉर्मच आहेत आणि ते अधिकृत माझ्या बरोबर आहेत ह्याचाच अर्थ एबी फॉर्म आहे. पंढरपूर मंगळचं तुमचं व्हिजन काय असणार महत्वाचं? आता ते व्हिजन एक आपल्या सगळ्यांसाठीच एक आम्ही प्रसिद्ध करू पक्षाच्या माध्यमातून. ही राहिलेली कामं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. शहरी भागातल्या अडचणी वेगळ्या आहेत, ग्रामीण भागातल्या अडचणी वेगळ्या आहेत. त्या माध्यमातनं राहिलेली कामं आदरणीय पवारसाहेब यांच्या पक्षाकडून ही 100% केली जातील आणि या विधानसभेमध्ये 100% गुलाल हा मिळेल आणि त्याच्यानंतर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राहिलेली कामं हे 100% पूर्ण होतील आणि मतदारसंघाचा विकास हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करू शकतो. यावरती माझा काँग्रेसकडून आम्हाला विरोधक आम्ही विरोधक असा कोणी मानत नाही सध्या तरी. फक्त पवारसाहेबांनी आदेश दिलाय आणि फक्त काम करायचं आहे आणि निवडून यायचं. महायुतीमध्ये ही वाटत नाही का बंड झाल्यासारखं? महाविकास आघाडीमध्ये नाही तसं बंड वगैरे तो काही विषय येणार नाही. एक दिवस पूर्ण आहे आणि वरती त्यांच्या लेवलला ते बैठक होईल आणि साहेबांनी आज आदेश दिलाय तसंच उद्या त्यांचा आदेश येईल. आम्हाला उद्या सगळ्यांना परत एकदा बोललेलं आहे त्याप्रमाणे पुढचं नियोजन होईल त्याप्रमाणे काम करू. तुम्हाला एबी फॉर्म मिळाल्यानंतर बघा दादा, तुम्हाला एबी फॉर्म मिळाल्यानंतर पालख्यांना माघारी घ्या म्हणून काय प्रयत्न करणार आहे? नाही ते पक्ष ठरवतील तुमच्याकडून काय नाही ते पक्ष ठरवतील त्याबद्दल मी आताच बोलू इच्छित नाही आणि ते उचित दिसणार. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले सगळे सहकारी जे आहेत ते सगळे तुमच्यावर बरे आहेत राष्ट्रवादीच्या शिरेला एवढे दिवस प्रयत्न केला जर कुठंतरी त्याला न्याय मिळतोय पवार हा न्यायचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्यात काँग्रेस पक्ष असू द्यात शिवसेना असू द्यात हे सगळे माझ्यावरती सहकार्य आहेत. आम्ही सगळेजण मिळून हा प्रयत्न केलाय आणि मला वाटतं तो यशस्वी होतोय आणि झालेला आहे. आपले काका या सरकारमध्ये मंत्री आहेत परंतु तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारी घेताय अर्ज दाखल करताय कुठेतरी या सरकारमध्ये अविश्वास आहे का? हा प्रश्न जुना झालेला आहे. मी वारंवार सांगत आलो आहे एक घर आहे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या माध्यमातून एक चुलते तिकडे एक चुलते भाऊ इकडे असा हा विषय नाही. त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे साधारण पक्ष वेगळा आहे माझा मतदारसंघ वेगळा आहे पक्ष वेगळा आहे त्याच्यामुळे तो विषय जुना झालेला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आपला हक्क सोडणार नाही पंढरपूर मतदारसंघात. नाही हक्क सोडणार नाही म्हणूनच मला उमेदवारी साहेबांनी सांगितली आहे म्हणूनच मी ती दाखल केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी चिन्ह असं टाकून आम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आणि साहेबांचं म्हणणं आहे हा पारंपरिक राष्ट्रवादी मतदारसंघ आहे आणि तो राष्ट्रवादीकडेच राहील. ओके थँक्यू.